नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा TET पेपर 1 या संदर्भातील परिसर अभ्यास हा जो आपला विभाग आहे, सेक्शन आहे, त्याचे अत्यंत महत्त्वाचे 55 प्रश्न आपण सामाजिक शास्त्र, भूगोल तसेच सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका व व्हिडिओला लाईक करा। विद्यार्थी मित्रों, परिसर अभ्यास हा आपल्या महा TET पेपर 1 मधील अत्यंत महत्त्वाचा व मार्क्स देऊन जाणारा विभाग घटक होय। तर चला करूया आजच्या प्रश्नावलीला सुरुवात। त्यातील प्रश्न क्रमांक 1, यादव साम्राज्याची राजधानी कोणती? ए कोल्हापूर, बी खडकी, सी दौलताबाद, 4 विजापूर। तर ऑप्शन सी दौलताबाद ही यादव साम्राज्याची राजधानी होय, जी की देवगिरी या नावाने सुद्धा प्रसिद्ध होती। पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? ए क्रिकेट, बी फुटबॉल, सी हॉकी, डी कुस्ती। ऑप्शन सी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ होय। पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? ए सोने, बी प्लॅटिनम, सी चांदी आणि डी तांबे। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन बी प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू होय। हा सोन्यापेक्षाही महाग आहे, कारण त्याचे जे त्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सोन्यापेक्षा जास्त उपयोगी आहेत, उपयुक्त आहेत, त्यामुळे प्लॅटिनम जगातील सर्वात महाग धातू होय। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 17 सप्टेंबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे। विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, 1960 या वर्षी 1 मे रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे, म्हणून महाराष्ट्र दिन आपण 1 मे रोजी साजरा करत असतो। तसेच आपण 1 मे रोजी कामगार दिनसुद्धा साजरा करतो, त्या अनुषंगाने आपण 1 मे लक्षात ठेवावा। पुढचा प्रश्न, भूदान चळवळ कोणी चालू केली? एक विनोबा भावे, बी रवींद्रनाथ टागोर, सी बाबा आमटे, डी साने गुरुजी। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन ए विनोबा भावे यांनी भूदान ही चळवळ सुरू केली। ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा। गोलघुमट ही वास्तू कोठे स्थित आहे? ए आग्रा, बी मुंबई, सी विजापूर आणि डी हैदराबाद। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन सी विजापूर, कर्नाटकमध्ये स्थित असलेलं जे शहर आहे तेथे आपल्याला गोलघुमट ही वास्तू पाहायला मिळते, जेथे आपल्याला मल्टिपल इको म्हणजेच बहुद्वयी प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो। तर आग्रा येथे आपल्याला ताजमहल ही वास्तू पाहायला मिळते, हैदराबाद येथे चार मिनार ही वास्तू आपल्याला पाहायला मिळते, तर मुंबई हे 7 बेटांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे, याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात। पुढचा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ए NaCl, बी HCl, सी KCl, तर डी H2O। विद्यार्थी मित्रों, NaCl हे आपलं सामान्य मीठ आहे, त्यानंतर HCl हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, त्यानंतर KCl हे सुद्धा आपल्या NaCl सारखंच मीठ आहे, हे लक्षात घ्या। NaCl म्हणजेच आपण ज्याला टेबल साल्ट म्हणतो, आणि KCl म्हणजे सेंधव मीठ, सेंधव मीठ। तर सेंधव मीठ आपणास माहीत आहे, ज्याला आपण उपवासाचे मीठ असंही म्हणतो, तर ते KCl हे होय। तर KCl व NaCl ह्या दोघांचे गुणधर्म आपल्याला भिन्न असलेले पाहायला मिळतात। NaCl मुळे आपल्या शरीरात जे पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जायला पाहिजेत ते संचयित होऊन राहतात, तर सेंधव मिठामुळे ते बाहेर टाकण्यास मदत होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन डी जो आहे H2O हा आपला उत्तराचा करेक्ट पर्याय होय। पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे, त्यामध्ये एक हायड्रोजन आणि दुसरा जो मूलद्रव्य आहे तो आपल्याला ऑक्सिजन पाहायला मिळतो, तर 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू म्हणजेच पाण्याचा रेणू, ज्याला आपण पाण्याचे रासायनिक सूत्र म्हणू। पुढचा प्रश्न, लाल ग्रह कोणत्या ग्रहास म्हणतात? ए पृथ्वी, बी बुध, सी मंगळ आणि डी गुरु। तर लाल ग्रह किंवा तांबडा ग्रह ज्याला आपण म्हणत असतो तर तो मंगळ हा होय। तर मंगळ ग्रहावरती
फेरस म्हणजे आयर्न ज्याला आपण म्हणत असतो, फेरसचे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते मातीमध्ये, त्यामुळे त्याचा जो तांबूस रंग मातीचा तयार होतो त्यामुळे तो आपल्याला तांबडा दिसतो, म्हणून आपण त्याला तांबडा ग्रह, लाल ग्रह किंवा रेड प्लॅनेट असं म्हणतो. तसेच पृथ्वी हा एकमेव ग्रह आपल्या सूर्यमालेतील आपल्याला पाहायला मिळतो जेथे सजीवसृष्टी आहे. बुध ग्रह सूर्याच्या एकदम जवळ आहे त्यामुळे त्याला आपल्याला दिवसा पाहणे शक्य नाही. त्यानंतर गुरु हा जो ग्रह आहे तर सर्वात मोठा ग्रह नावातच आहे, गुरु म्हणजे बृहद किंवा मोठा, तर मोठा असणारा ग्रह आपल्या सोलर सिस्टीममधला आपल्या सूर्यमालेतला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन सी मंगळ तांबडा ग्रह आपण लक्षात ठेवावे. भारताचे लोहपुरुष कोणास म्हणतात? ए नेताजी सुभाषचंद्र बोस, बी सरदार पटेल, सी नाना पाटील, डी लालबहादूर शास्त्री. विद्यार्थी मित्रो, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण म्हणतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए गोदावरी, बी ब्रह्मपुत्रा, सी कृष्णा आणि डी गंगा. विद्यार्थी मित्रो, दक्षिण भारतामधील विचारलं हे लक्षात घ्या, फक्त भारतातील विचारलं असतं तर आपला उत्तराचा पर्याय राहिला असतं ऑप्शन डी गंगा, जी की 2525 किलोमीटर म्हणजेच 25-25 किलोमीटर लांब म्हणजे भारताची सर्वात लांब नदी होय. तर गोदावरी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. गोदावरी ही दक्षिण भारतामधील म्हणजे दक्षिणेकडील सर्वात लांब नदी आहे, म्हणून आपण तिला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखतो. तर ब्रह्मपुत्रा ही भारतातील सर्वात रुंद नदी आहे, हेही आपण लक्षात ठेवावे. भारतातील सर्वात रुंद नदी कोणता असा जर प्रश्न आला तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. येथे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन सी गुरु हा आपला सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन ए 288, बी 12, सी 48 आणि डी 76. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन ए 288 ह्या एकूण आपल्या विधानसभेच्या जागा होत. तसेच 48 ह्या लोकसभेच्या जागा आहेत, म्हणजे खासदारकीच्या जागा 48 तर आमदारकीच्या जागा 288, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सर्वप्रथम राज्यपाल कोण होते? म्हणजेच महाराष्ट्राच्या निर्मीनंतर सर्वप्रथम राज्यपाल कोण बनले असा हा प्रश्न. जे प्रकाश, बी पी सी अलेक्झांडर, सी रमेश बैस आणि डी सी राजगोपालचारी. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन ए जयप्रकाश करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, हरित क्रांती कोणत्या घटकाच्या उत्पन्नाशी निगडीत आहे? एक मत्स्य उत्पादन, बी 2 तेलबिया, 3 धान्य उत्पादन आणि 4 दूध उत्पादन. तर विद्यार्थी मित्रो, हरित क्रांती ही धान्य उत्पादनाशी म्हणजे सिरियल क्रॉपशी निगडीत आहे, तर मत्स्य उत्पादनाशी नील क्रांती, तेलबियाशी पीत क्रांती, पीत म्हणजे पिवळा, तर तेलबियांचा सरासरी आपल्याला रंग पिवळा पाहायला मिळतो त्यामुळे पिवळ्या रंगाच्या तेलबिया, त्यावरून आपण पीत क्रांती लक्षात ठेवावी. व दुधाचा रंग असतो पांढरा त्याला आपण म्हणतो श्वेत, म्हणून श्वेत क्रांती. तर दुधाचा महापूर त्याला आपण ऑपरेशन फ्लड असंही म्हणत असतो इंग्रजीमधून. तर त्या हिशोबाने त्या बाबीने आपण काय करायचं आहे, हरित क्रांती ही धान्य उत्पादनाशी निगडीत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर नॉर्मन बोरलॉग जे आहेत ते जागतिक पातळीवर हरित क्रांतीचे प्रणेते मानले जातात. तसेच भारतामध्ये डॉक्टर स्वामीनाथन म्हणजे डॉक्टर एम एस स्वामीनाथन हेही नाव आपण लक्षात ठेवावे. तर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला भारतामध्ये हरित क्रांती झालेली पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए आर्यभट्ट 2 म्हणजेच बी गागाभट्ट, सी पाणिनी, डी ब्रह्मगुप्त. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन ए आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय. तर पृथ्वी गोल असते म्हणजे शून्याप्रमाणे गोल आहे हेही आपल्याला त्यांनी उद्गत करून दिलं, माहीत करून दिलं. तसेच सोलार इक्लिप्स ज्याला लुनार इक्लिप्स आपण म्हणत असतो म्हणजेच चंद्रग्रहण सूर्यग्रहण यांच्याही संकल्पना त्यांनी आपल्याला प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवल्या. ऑप्शन ए आर्यभट्ट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आंबट फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर ऑप्शन बी जे आहे क जीवनसत्व हे आंबट फळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग लिंबूवर्गीय जे फळं आहेत, लिंबू असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल, त्यामध्ये आपल्याला क जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणात आढळते. तर ड जीवनसत्व कोवळ्या उन्हामध्ये असते.
ब जीवनसत्व हे जे आहे आपल्याला लाल रंगाच्या ज्या भाजी भाज्या असतात म्हणजेच फळभाज्या त्यामध्ये ते आपल्याला पाहायला भेटतं, फळामध्ये पाहायला भेटतं लाल रंगाच्या। त्यानंतर अ जीवनसत्व जे आहे तर हे मॅक्झिमम भाज्यामध्ये आढळणारं जीवनसत्व म्हणजे अ जीवनसत्व होय। तसेच गाजरामध्येही आपल्याला हे विपुल प्रमाणात भरपूर प्रमाणात आढळते। तर ऑप्शन बी क जीवनसत्व करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, मानवी हृदयास किती कप्पे असतात? तर ऑप्शन ए 4, बी 3, सी 2 आणि डी 1। तर लक्षात ठेवा ऑप्शन ए 4 कप्पे आपल्याला मानवी हृदयास पाहायला भेटतात, 3 कप्पे जे असतात ते आपल्याला बेडूकसारखे जे प्राणी आहेत उभयचर आपण ज्याला म्हणतो त्याला 3 कप्पे असतात हृदयाचे, तर 2 हृदयाचे कप्पे मत्स्यवर्ग ज्यांना आपण मासे म्हणतो जे जलचर प्राणी आहेत, तर मत्स्य किंवा मासे यांना 2 कप्प्याचे हृदय असतं, तर मानवाचं हृदय हे 4 कप्प्यांचं, ही बाब आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या प्रतिकृतीस काय म्हणतात? तर पृथ्वीची जी प्रयोगासाठी वापरायची प्रतिकृती आहे त्यासारखा दिसणारा घटक म्हणूया आपण, त्याची प्रतिमा म्हणूया, तर त्याला आपण काय म्हणतो असा हा प्रश्न। आपण त्याला भूगोल म्हणतो, 2 त्याला आपण पृथ्वीगोल म्हणतो, 3 त्याला आपण पृथ्वीकृती म्हणतो आणि 4 त्याला यापैकी काहीही म्हणत नाही। तर ऑप्शन बी पृथ्वीगोल आपण त्याला म्हणत असतो। तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा, विधानसभा सदस्यास काय म्हणतात? ए राज्यपाल म्हणतात, बी खासदार, सी आमदार, डी मंत्री। तर ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय। आपण विधानसभा सदस्यास आमदार असं म्हणतो तर लोकसभा सदस्यास खासदार म्हटले जाते। पुढचा प्रश्न, मानवी शरीरात रोगप्रतिबंधक पेशी कोणत्या आहेत? एक ए बिंबिका, बी तांबड्या पेशी, सी पांढऱ्या पेशी, डी रक्तद्रव्य। तर ऑप्शन सी पांढऱ्या पेशी ज्याला आपण इंग्रजीमध्ये RBCs असं म्हणत असतो। तर RBCs ज्या आहेत विद्यार्थी मित्रो त्या पांढऱ्या पेशी होय। तांबड्या पेशी आपल्या परिचय, RBCs ज्या आहेत विद्यार्थी मित्रो त्या तांबड्या पेशी होय। त्यानंतर पांढऱ्या पेशी आहेत तर त्याला आपण म्हणत असतो WBC म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स किंवा कॉर्पसल्स। तर ह्या दोन्ही बाबी लक्षात ठेवा, RBCs चुकून आपण पांढऱ्या पेशी म्हटलं त्याला, RBCs म्हणजेच तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी ज्या आहेत तर त्या WBCs होय। तसेच बिंबिका यांना आपण इंग्रजीमध्ये प्लेटलेट्स असं म्हणत असतो। तर प्लेटलेट्स ह्या प्रत्येकाला वेगवेगळे काम दिलेलं आहे। रक्तद्रव्य ज्याला आपण प्लाझ्मा असंही म्हणतो, ह्या प्रत्येकाचा आपल्या रक्तामध्ये जो रोल असतो त्यांचं कार्य असतं हे भिन्न असलेलं पाहायला भेटतं। तर पांढऱ्या पेशी कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया आपल्या शरीरात आला, कुठल्याही प्रकारचा व्हायरस आला, त्यानंतर कुठल्याही प्रकारचा फंगस आला तर त्याच्यासोबत सामना करण्याचं ते सामर्थ्य ठेवतात आणि त्याला ते संपवतात। ते RBCs ते WBCs काम असलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि RBCs काम थोडं वेगळं आहे, तर त्याचं काम असतं O2 म्हणजेच ऑक्सिजन, ऑक्सिजन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणं हे RBCs काम होय। पुढचा प्रश्न, दक्षिण काशी कोणत्या शहरास म्हणतात? ए पैठण, बी नरसी, सी देहू आणि डी आळंदी। विद्यार्थी मित्रो ऑप्शन ए पैठण या तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी नावाने संबोधले जाते। ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, बी राजाराम मोहन रॉय, सी स्वामी विवेकानंद आणि डी दयानंद सरस्वती। तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय करेक्ट उत्तर होय, ज्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही बाब आपण लक्षात ठेवा। तसेच स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस मिशन याची स्थापना केली, तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात। आपलं इथलं जे उत्तर आहे ते आहे राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज हे होय। पुढे, भारतीय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? एक म्हणजेच ए 1 मे, बी 27 फेब्रुवारी, डी सी 28 फेब्रुवारी आणि डी 5 सप्टेंबर। विद्यार्थी मित्रो ऑप्शन डी 5 सप्टेंबर, जो की डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिन आहे, स्मृती दिन आहे, तर आपण त्यांना जन्मदिनाच्या दिनाच्या किंवा जयंतीच्या ज्या स्मृती आहेत त्यासाठी आपण त्यांना हा दिन श्रद्धांजली म्हणून शिक्षक दिन साजरा करतो। 5 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणतात? तर कुस्ती खेळणाऱ्या लोकांचा जिल्हा किंवा जास्तीत जास्त पैलवानांचा जिल्हा कोणता असा हा प्रश्न आहे।
ए नागपूर, बी कोल्हापूर, सी मुंबई, डी नाशिक। तर ऑप्शन बी कोल्हापूर हा कुस्तीगिरांचा जिल्हा होय ही बाब आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ आहेत? तर चुंबकीय पदार्थ म्हणजेच काय? जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात त्यांना आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो। तर ऑप्शन ए सोने, बी चांदी, सी लोह, डी टीन। तर ऑप्शन सी लोह। आपल्याला लोह परिचयाचा आहे, आत्ताच आपण वरती एका प्रश्नाच्या पर्यायादाखल पाहिलं होतं, फेरस म्हणजे आपण लोखंड म्हणतो, त्यानंतर निकेल आणि कोबाल्ट सी ओ। तर विद्यार्थी मित्रो, हे जे तीन घटक आहेत, फक्त तीनच घटक लोहचुंबकाकडे आकर्षित होतात, फेरस, निकेल आणि कोबाल्ट। ह्या बाबी आपण लक्षात ठेवाव्या, तरी तर फक्त एकच आलेलं आहे लोह। तर लोह करेक्ट उत्तर होय, चुंबकीय पदार्थ आहे तो, चुंबकाकडे आकर्षला जातो। पुढचा प्रश्न, भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात? ए विनोबा भावे, बी लाला लजपत राय, सी सरदार पटेल, डी लालबहादूर शास्त्री। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल करेक्ट उत्तर होय, त्यांना आपण भारताचे बिस्मार्क असं म्हणतो। पुढचा प्रश्न, गोवा राज्याची राजधानी कोणती? महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं जे राज्य आपल्याला पाहायला मिळतं दक्षिण पश्चिम एरियामध्ये, त्याची जी राजधानी आहे गोवा राज्य, ती कोणती असा हा प्रश्न। ए इम्फाळ, बी शिलाँग, सी दिसपूर आणि डी पणजी। तर पणजी करेक्ट उत्तर होय, ऑप्शन चार आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, अर्जुन पृथ्वी ही भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे कोणाच्या नेतृत्वात तयार केले गेले? तर ऑप्शन ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम, बी होमी भाभा, सी पी सी रे, डी यापैकी नाही। विद्यार्थी मित्रो, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती कार्यकाळामध्ये तयार झालेले ही भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र होय, ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कापूस पिकास पोषक माती कोणती? तर कापूस जनरली आपल्याला काटक पीक असलेलं पाहायला मिळतो, कोणत्याही मातीमध्ये ते आपल्याला आलेलं पाहायला भेटतं, पण ते कमी अधिक प्रमाणात आलेलं पाहायला भेटतं। तर भरघोस पीक आपल्याला कापसाचं घ्यायचं असेल तर कुठल्या प्रकारची माती आपल्याला वापरावी लागेल किंवा कुठल्या प्रकारची माती पाहिजे असा हा प्रश्न। ए लाल माती, बी शाडू माती, सी रेगूर माती आणि डी दलदल माती। तर ऑप्शन सी रेगूर माती, जिला आपण काळी माती असंही म्हणतो, काळ्या मातीला काळ्या नावाने सुद्धा ती प्रसिद्ध आहे काळी माती। तर आपण दोन्ही नावं लक्षात ठेवावे, एखाद्या वेळेस हाच प्रश्न जर फिरून आपल्याला विचारला आणि काळी माती असा जर तिथं पर्याय असेल तर नक्कीच ते सुद्धा आपलं उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? ए सुकटी, बी सुजवटी, सी पोलिओ आणि डी रेबीज। तर रेबीज नावाचा रोग आपल्याला कुत्र्याच्या चावल्याने होत असतो, जो पिसाळलेला कुत्रा असतो त्याच कुत्र्याच्या चावल्याने हा रोग होतो। तसेच पिसाळलेला ससा असेल आणि कार्निवल फॅमिलीमधला अजून एक मेंबर आपल्याला पाहायला भेटतो तर तो म्हणजे कोला। तर ह्या तीन प्राण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, तर ते प्राणी जर आपल्याला चावले तर आपल्याला रेबीजची लस घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। आणि सुकटी व सुजवटी हे जे रोग आहेत, हे जे आजार आहेत, तर ते आपल्या खाण्याशी निगडीत असलेले म्हणजेच आपल्या पोषणाशी निगडीत असलेले रोग होय। पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हणतात? ए कुत्र्याला, दोन गाईला, तीन मुंगुसाला, चार गांडुळाला। तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन डी गांडूळ हा जमीन भुसभुशीत करतो, माती भुसभुशीत करतो आणि जमिनीत ते येणारं जे पीक आहे ते जोमाने येते, त्यासाठी गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र होय। तर ऑप्शन डी करेक्ट उत्तर आपण लक्षात ठेवावे। पुढचा प्रश्न, मधुमेह ज्याला आपण डायबिटीज असं म्हणतो, तर मधुमेह विकारमध्ये कोणता रासायनिक घटक उपयुक्त ठरतो? ए नेफ्रिन, बी इपिनेफ्रिन, सी इन्शुलिन आणि डी टायरिन। तर विद्यार्थी मित्रो, इन्शुलिनच्या अभावामुळे म्हणजे कधी इन्शुलिन कमी पडल्यामुळे तर कधी इन्शुलिन जास्त झाल्यामुळे आपल्याला डायबिटीज झालेला पाहायला मिळतो, ज्याला हायपोडायबिटीज, हायपर डायबिटीज म्हणजे शुगर कमी होणे आणि शुगर जास्त होणे अशा आपण संज्ञा देतो, तर तो इन्शुलिनशी निगडीत असलेला घटक होय, ऑप्शन सी करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं पीक तंतुमय पीक नाही? तर तंतुमय पीक म्हणजे काय विद्यार्थी मित्रो? ज्या पिकापासून धागा तयार होऊ शकतो, धागा म्हणजेच काय? तर दोरा तयार होऊ शकतो, दोरा ज्यापासून तयार होईल त्या पिकाला आपण तंतुमय पीक म्हणतो, ज्यापासून दोरा तयार होणार नाही अशा पिकास आपण काय म्हणू? तंतुमय पीक नाही असे पीक। तर पाहूया आपल्या ऑप्शनमध्ये काय सांगितलेलं आहे। ए ज्वारी, बी आंबाडी,
सी ताग आणि डी कापूस। विद्यार्थी मित्रों, आंबाडीपासून आपण दोऱ्या काथ्या बनवत असतो, ताग हे सुद्धा आपल्याला त्या प्रकारचं धागा देणारं पीक आहे, तर कापूस हे सुद्धा आपल्याला कपडे बनवण्यासाठी धागा देत असतं। म्हणजे हे तिन्ही पण काय आहेत, तंतुमय पिकं आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तर फायबर क्रॉप्स, हे फायबर क्रॉप्स आहेत। तर आपल्याला ज्वारी यापासून धागा मिळणार नाही, ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय। ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ए नृत्य, बी गायन, सी साहित्य आणि डी चित्रपट। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन सी साहित्य या घटकाशी निगडीत आपल्याला ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार पाहायला मिळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ए बुधभूषण, बी युगंधर, सी लीलावती आणि डी चक्रवर्ती सम्राट। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन ए बुधभूषण करेक्ट उत्तर होय। रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? ए क्रिकेटसोबत, बी ट्रॉफ हॉकीशी, सी कबड्डी आणि डी फुटबॉल। तर ऑप्शन ए क्रिकेट या खेळाशी ही रणजी ट्रॉफी निगडीत होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? ए 27 एप्रिल, बी 28 फेब्रुवारी, सी 1 मे आणि डी 1 डिसेंबर। ऑप्शन बी 28 फेब्रुवारी करेक्ट उत्तर होय। तर 1 डिसेंबरला आपण जागतिक एड्स दिवस साजरा करतो, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, करो या मरो हा नारा कोणी दिला? ए बंकिमचंद्र चॅटर्जी, बी महात्मा गांधी, सी मोतीलाल नेहरू, डी रवींद्रनाथ टागोर। तर ऑप्शन बी महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन ए भारत, बी भूतान, सी म्यानमार आणि डी नेपाळ। तर नेपाळ या देशामध्ये आपल्याला हे माउंट एव्हरेस्ट जे शिखर आहे, जगातील सर्वात उंच शिखर आपल्याला स्थित असलेलं पाहायला मिळतं। पुढचा प्रश्न, दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली, म्हणजे वर्ष सांगायचं आपल्याला? ए 1905ला, बी 1911ला, सी वर्ष 1900ला आणि डी 1950ला। तर ऑप्शन बी 1911ला दिल्ली ही भारताची राजधानी बनली। पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक रबर उत्पादन होते? ए केरळमध्ये, बी महाराष्ट्रात, तीन गोव्यात आणि डी गुजरातमध्ये। तर ऑप्शन ए केरळ करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, खालीलपैकी पुरुष गुणसूत्र जोडी, ज्याला आपण गुणसूत्रे असंही म्हणतो, तर गुणसूत्र जोडी कोणती? ए XX, आता पुरुष विचारलं आहे तर पुरुष म्हणजेच मेल हे आपण लक्षात घ्या, तर मेल क्रोमोझोम्स कोणते असाही हा प्रश्न। ए XX, बी XY, सी XXY आणि डी XXX। तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, पुरुष गुणसूत्र जोडी ही XY हेटेरो झोम्स आपण ज्याला म्हणत असतो, XY आपल्याला जोडी पुरुष गुणसूत्र पाहायला मिळते, तर स्त्रियामध्ये XX जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर XXY आणि XXX ह्या ज्या जोड्या आहेत ह्या डिफॉल्ट जोड्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर ऑप्शन बी XY हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारतीय आरमाराचे जनक कोणास म्हणतात, म्हणजेच हु इज फादर ऑफ इंडियन नेव्ही असा हा प्रश्न होय। तर ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज, बी बिंबिसार, सी वास्को दा गामा, डी लिओनार्डो दा विंची। तर ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ए 8वा, बी 6वा, सी 4था आणि डी 7वा। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याला भारताचा 7वा क्रमांक लागलेला पाहायला मिळतो, ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय। भारताचा सागरावरील सर्वात लांब सेतू कोणता? ए रामसेतू, बी अटल सेतू, सी चिनाब सेतू आणि डी सुदर्शन सेतू। ऑप्शन बी अटल सेतू करेक्ट उत्तर होय। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणता, म्हणजेच आपल्याला माहीत आहे कुठलाही आपण जर स्थायू पदार्थ घेतला, कशाचाही क्यूब आपण जर घेतला, जर त्याला आपण काय केलं उष्णता दिली, तर उष्णता दिल्यानंतर आपल्याला हा पदार्थ वितळलेला पाहायला भेटतो, ज्याला आपण काय म्हणतो मेल्ट होणे म्हणतो, मेल्टिंग म्हणजेच वितळणे, तर मेल्ट पदार्थ होत असतो
परंतु काही पदार्थ मेल्ट न होता न वितळता ते डायरेक्ट वायुरूपामध्ये जात असतात, तर अशा पदार्थांना आपण संप्लवनशील सब्लिमेटिंग सब्स्टन्सेस असं म्हणत असतो। तर त्या पदार्थाचे उदाहरण कोणते असा हा प्रश्न। ए कापूर, बी डांबरगोळी, सी ए व बी दोन्ही म्हणजेच कापूर आणि डांबरगोळी हे दोन्ही पदार्थ संप्लवनशील आहेत असं या पर्यायाचं म्हणणं आहे, आणि डी तुरटी। तर विद्यार्थी मित्रो हे दोन्ही पर्याय जे आहेत ते करेक्ट आहेत, म्हणजेच आपलं ऑप्शन सी हे उत्तर होय। पुढचा प्रश्न। साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या, या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात। म्हणजे चीनकडून काही साम्राज्यवादी जे राष्ट्र आहेत त्यांच्या विचारसरणीचे जे राष्ट्र आहेत त्यांनी अनेक सवलती मिळवल्या, तर आपण त्यांना काय म्हणणार। ए चिनी टरबुजाचे वाटे, बी वसाहतवादाचे धडे, सी आपुची युद्धे, आणि डी मुक्त व्यापार विषयक असलेलं धोरण, ज्याला आपण जागतिक व्यापारीकरण असंही म्हणूया। तर ऑप्शन ए चिनी टरबुजाचे वाटे ही संज्ञा आपण ह्या साम्राज्यवादी व्यापार धोरणाला देत असतो, चीनकडून सवलत मिळालेल्या राष्ट्रांना आपण ती संज्ञा देत असतो। ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न। जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे शिखर कोणते। आत्ताच वरील प्रश्नामध्ये आपण पाहिलं माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे ते कोणत्या सीमेमध्ये आहे, कोणत्या देशांतर्गत येतं, तर नेपाळ त्याचं करेक्ट उत्तर होतं। तर आता इथं प्रश्न दोन नंबरचा विचारलेला आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे शिखर कोणते। ए केटू, बी माउंट अबू, सी कैलास, डी माउंट एव्हरेस्ट। तर माउंट एव्हरेस्ट आपलं उत्तर ऑलरेडी खटलेलं आहे, कारण ते पहिलं शिखर आहे, एक नंबरच्या उंचीचं आहे। तर भारताच्या हद्दीमध्ये असणारं केटू हे जगातील सर्वात उंच असणारं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर होय। ऑप्शन ए केटू करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न। व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या खंडात आहे। ए अमेरिका खंडात, बी आशिया खंडात, सी अंटार्क्टिका खंडात, आणि डी आफ्रिका खंडामध्ये। तर ऑप्शन डी आफ्रिका खंड करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न। कोणत्या घटक पदार्थावरून सिमेंटची प्रत ठरते। तर सिमेंट किती भारी आहे हे कशावरून ठरतं असा हा प्रश्न। ए कार्बनच्या पर्सेंटेजवरून, बी जिप्समवरून, सी तुरटीवरून, आणि डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रो जिप्सम हा सिमेंटचा आत्मा असतो, जितक्या पर्सेंट सिमेंटमध्ये जिप्सम जास्त आहे तितकं सिमेंट क्वालिटीचं असतं, उच्च प्रतीचं असतं। ऑप्शन बी जिप्सम करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न। जगातील सर्वात मोठे फूल कोणते। तर ए सूर्यफूल, बी कमळ, सी हदगा, आणि डी रेफ्लेशिया। तर विद्यार्थी मित्रो रेफ्लेशिया करेक्ट उत्तर होय। तर आपल्याला ह्या फुलाचा जो घेर आहे आपल्याला हे अशा प्रकारच्या फकड्या असलेलं फूल पाहायला मिळतं, आणि ह्याचा जो घेर आहे विद्यार्थी मित्रो जवळपास आपल्याला 3 फूट म्हणजे 3 फीट आपल्याला पाहायला मिळतो। तर 3 फुटापर्यंत रुंदी असलेलं म्हणूया घेर असलेलं फूल म्हणजेच रेफ्लेशिया। तर आपलं उत्तर ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय। हातगा या फुलाची आपण भाजी बनवत असतो, ते तितकं मोठं नाही हे आपणास माहीत आहे। पुढचा प्रश्न। सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा क्रमांक म्हणजेच भारताचा कितवा क्रमांक लागतो। ए तिसरा, बी पहिला, सी पाचवा, आणि डी दुसरा। ऑप्शन ए तिसरा करेक्ट उत्तर होय। तर भारत तिसऱ्या क्रमांकावर या सौर निर्मितीमध्ये आहे। पुढचा प्रश्न। हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे, तर हरिहरेश्वर हे काय आहे असा हा प्रश्न। एक हरिहरेश्वर हा किल्ला आहे, बी थंड हवेचे ठिकाण आहे, सी ऐतिहासिक ठिकाण आहे, आणि डी समुद्र किनारा ज्याला आपण बीच असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रो TET ला हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, तर समुद्र किनारा आहे हेही लक्षात ठेवा। तसेच हरिहर असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटू शकतं की तो नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारा जगातील सर्वात अवघड किल्ला असा आपल्याला वाटू शकतं, तर तो किल्ला नाही, इथं हरिहरेश्वर आहे। तर हरिहरेश्वर हा प्रसिद्ध समुद्र किनारा आहे ही बाब आपण लक्षात ठेवा। तर TET मध्ये मुद्दामहून असे 2 ते 3 प्रश्न आपल्याला टाकलेले असतात ज्याचं उत्तर सरळ सरळ नसतं, त्यासाठी आपल्याला थोडं वाकड्यात शिरावं लागतं किंवा थोडा वेगळा विचार आपण घेऊन उत्तराला आपल्याला सामोरं जावं लागतं, त्याप्रकारे हा प्रश्न। तर समुद्र किनारा हरिहरेश्वर ही बाब आपण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न। रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे। ए टायबर नदीच्या, बी ओलान नदीच्या, सी पो नदीच्या, आणि डी सागरो नदीच्या। विद्यार्थी मित्रो ह्या चारही नद्या एकाच देशातील आहेत,
तर इटली हा जो देश आहे आपल्या परिचयाचा आहे, रोम शहर जेथे वसलेला आहे, तर तो टायबर नदीच्या काठीवर वसलेले हे शहर होय. ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. तर जसं आपल्या इकडे आपण गंगा नदी पवित्र नदी मानतो, तसंच पो नदी या नदीलाही तिथे विशिष्ट स्थान आहे. तर ती नदी सुद्धा तिथली पवित्र नदी आपल्याला पाहायला मिळते. तर टायबर या नदीच्या काठावरती आपल्याला रोम शहर पाहायला मिळते. त्याप्रमाणे आपण उत्तर लक्षात ठेवावे. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 55वा प्रश्न, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? हाही प्रश्न आपल्या टी ई टीमध्ये ट्विस्ट क्वेश्चनच्या टायटल अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो. तर वाकडे तिकडे प्रश्न आपण म्हणूया, पण उत्तर आपल्याला सरळ द्यायचं आहे हेही आपण विसरू नये. तर ऑप्शन ए कांगारू, बी इकिडना, सी डिंगो आणि डी इमू. विद्यार्थी मित्रो, कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. इकिडना आपल्याला माहीत आहे अशा प्रकारचा प्राणी जो की काय करतो, अंडी घालतो आणि आपल्या पिल्लांना दूध पाजतो. म्हणजेच तो आपल्याला दूध पाजणाऱ्या प्राण्याच्या गटातला प्राणी आपण त्याला म्हणतो. परंतु दूध पाजणारे जे पिल्ले असतात, जे प्राणी असतात, जे आपल्या पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात, तर इकिडना डायरेक्ट जन्म न देता तो अंडज प्राणी आहे. अंडज प्राणी म्हणजेच काय, तर ते अंडी घालतात, अंडी उबवतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात, त्याला आपण अंडज प्राणी म्हणतो. जसं की आपल्याला माहीत आहे सर्व पक्षी, सर्व उभयचर प्राणी आणि मत्स्यवर्गातील प्राणी आपल्याला अंडज असलेले पाहायला मिळतात. तर आपल्याला जन्म देणारा, डायरेक्ट जन्म देणारा एकच प्राण्याचा गट पाहायला मिळतो, ज्याला आपण सस्तन प्राणी म्हणतो. तर सस्तन प्राणी म्हणजेच काय, मॅमल्स किंवा क्लास मॅमेलिया. तर सस्तन प्राण्यामध्ये आपल्याला माहीत आहे स्तनधारी प्राणीही आपण त्याला म्हणत असतो. तर दूध पाजणारे प्राणी आपण म्हणूया पिल्लांना दूध पाजणारे प्राणी, तर इकिडना दूध पाजणारा अंडी देणारा प्राणी होय. म्हणजे हे दोघेही प्राणी झाले. त्यानंतर डिंगो हा कुत्र्याप्रमाणे असणारा प्राणी आपल्याला ऑस्ट्रेलिया रिजनमध्ये, ऑस्ट्रेलिया खंड पण म्हणतो आपण त्याला, तसेच देश पण म्हणतो, ह्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि डी एकमेव पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतो जो की इमू. इमू आपल्या परिचयाचा पक्षी आहे. अजून ह्याला दोन मांसभाऊ आहेत जे आपल्याला त्याच खंडाच्या आसपास पाहायला मिळतात. एक म्हणजेच शहामृग, शहामृगही आपल्या ओळखीचा आहे, ज्याला आपण शत्रुमृग हिंदीमधून म्हणत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो किवी, त्याच एरियामध्ये असणारा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी. तर हे तिन्ही पक्षी जे आहेत विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही पक्षी उडू शकत नाहीत, म्हणजे न उडणारे पक्षी आहेत शहामृग, इमू आणि किवी. तर शहामृगाचं वजन जास्त आहे, त्यामुळे पंख छोटे, वजन जास्त, उडता येत नाही. इमू पंख छोटे, पंख निमुळते आणि वजन जास्त, त्यामुळे उडता येत नाही. आणि किवीचे पंख जे आहेत ते कशासारखे असतात, केसाप्रमाणे, केसासारखे पंख, म्हणून उडता येत नाही. तीन उडता न येणारे पक्षी म्हणजेच फ्लाईटलेस बर्ड आपल्याला पाहायला मिळतात. इथे एकमेव पक्षी आहे तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी इमू करेक्ट उत्तर होय. प्रश्नावली उत्तरासहित आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपला अभिप्राय कळवा. आपल्या अभिप्रायाचं निश्चितपणे स्वागत. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.